नमस्कार, नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे। कांदेपोहे महाराष्ट्राचा आवडता खाद्यपदार्थ। कांदेपोहे कोल्हापुरात पण खूप ठिकाणी छान मिळतात, त्यातलंच माझं एक आवडतं ठिकाणी आज आपण आलेलो आहोत। हे ठिकाण आहे कोल्हापुरातलं प्रसिद्ध पाच बंगला परिसरात, जो भास्करराव दादांचा पुतळा आहे, तर जवळच हे गणपती मंदिर आहे, तिथून अगदी हे जवळ ठिकाण आहे। शाहूपुरी पहिल्या गल्लीच्या सुरुवातीला हे ठिकाण आहे। चला तर मग भेट देऊया महालक्ष्मी टी स्टॉल, तानाजी पाटलांचा हा स्टॉल आहे। बघूया, सकाळची वेळ आहे, तिथं पोहे कसे तयार होतात, पोह्यांचा आस्वाद घेणार आहे आणि त्यांच्याशी गप्पा मारणार आहे। सकाळची मस्त वेळ आहे, आत्ताच गणपतीची आरती झाली आणि हा रस्ता बागल चौकाकडे जातो आणि इथे रिक्षा स्टॉप आहे आणि इथून शाहूपुरी पहिल्या गल्लीची सुरुवात होते आणि संध्याकाळी इथं मोठी मंडई असते। या ठिकाणी खूप प्रसिद्ध मंडई आहे, इथं अगदी जवळच तो स्टॉल आहे। आज तो स्टॉल श्री तानाजी पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ नवसा पाटील हे ठिकाण चालवतात। सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हे पती पत्नी अतिशय कष्टाने हा व्यवसाय चालवतात। सकाळी लवकर पोहोचलो तेव्हा चहा आणि शिरा तयार करणं सुरू होतं। आता सुरुवातीला यांचे कांदे पोहे कसे तयार होतात ते बघूया। ताई काय करतोय आपण? शेंगदाणे टाकलेत आणि किती तेल घेतलं साधारण? पावशेर तेल काय? आणि शेंगदाणे किती अंदाज आहे? एक मोठ। शेंगदाण्याशिवाय पोह्यांना मजा नाही। जिरं टाकलेलं आहे। किती कांदा घेतला साधारण? पावशेर कांदा आणि मिरची एक मोठ साधारण। सगळ्या मुठीवर अंदाज असतो, वर्षानुवर्षाचा अंदाज। आता एक मीठ किती टाकलं आपण? एक मूठ। आपली टी स्पून वगैरे अशी प्रमाण नाही, ती आपली वर्षानुवर्षे सराव नारळी प्रमाण आहे। आता काय किती टाकले? एक चमचा। एक किलो पोह्यांचं प्रमाण आहे बघा। चवीस टक्के साखर साधारण किती? एक मोठ साखर। एक मोठ वा। तसं काय शेवटला टोमॅटो कसं? मला स्वतःला पोह्यामध्ये टोमॅटो आवडतो, वेगळीच चव येते त्याला। नुसतं गरमा गरम वाफायला लागलेत।
मस्तगार वातावरण आहे आणि त्यामध्ये गरमागरम पोहे तयार होत आहेत. आता यांचं उपेट कसं तयार होतं ते बघूया. पिठाला काय सुरुवातीला आपण जिरं टाकतो. जिरं टाकतो तेलात. आता कांदा मिरची मीठ ना. तेल पावशेर घेतलं म्हणजे पाव किलो तेल आणि पाव किलो तेलाला अर्धा किलो रवा असं प्रमाण. कांदा मगासारखा कांदा पावशेर होतो. कांदा पावशेर मिरची मुडवत अर्धा किलो रवा. किती वेळ भाजतो आपण? 5 मिनिट. तर काय गरम पाणी किती आहे ते पाणी साधारण? अर्धा लिटर पाणी घालतोय. परत पाणी घातलं का? ते किती असा अंदाज आला? अंदाज ते गार घातलं. दरवेळी असं गार घालतं त्याला काय होत नाही. पहिलं गरम पाणी सगळ्यात बारीक केलं का? आता मस्त सकाळच्या वेळी योगाला गरम पोहे आणि उपीट खाण्याचा कसं बनतं ते आत्ता आपण बघितलेलंच आहे. आता मी मस्तपैकी गरमागरम वातावरण आहे. थंडीची नुकतीच सुरुवात झालेली आहे. आज थोडं मळत पण आलेलं आहे. काल पाऊस थोडा पडून गेला त्यामुळे आदर्श वातावरण आहे गरमागरम पदार्थ खायला. चला तर मग आस्वाद घेऊया या पोहे आणि उपीटाचा. गरमागरम मिक्स घेतलेलं आहे उपीट आणि पोहे. 20 रुपये किंमत आहे. नुसते पोहे घेतले तरी 20 रुपये, मिक्स घेतला तरी 20 रुपये. मला स्वतःला मिक्स घ्यायला आवडतं. मग का दोन्ही चवींचा आपल्याला आनंद घेता येतो. चला तर मग मी काय नेहमी खातोच आहे चव मला माहितीच आहे. माझा नेहमी ऑफिसला येण्याचा हाच रस्ता आहे. मी या रस्त्यावरूनच रोज कामाच्या ठिकाणी जातो. मी तर बऱ्याचदापूर्वी पोहे खायचो. आज खूप दिवसांनी हा पुन्हा योग आलेला आहे. मध्ये लॉकडाऊनमुळे करोनामुळे सगळं जमलं नाही. बाहेरचं खाणं बरंचसं कमी झालेलं होतं पण आता पुन्हा सुरुवात झालेली आहे आणि छान वाटलं आहे पोहे खाऊन खूप दिवसांनी. इथलं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे चहा. चहा खूप छान मिळतो. महत्त्वाचं म्हणजे इथं गवती चहा आणि आल्याचा दोन्हीचा वापर करतात. मला या दोन्ही गोष्टी खूप आवडतात. गवती चहा घातलेला चहा बऱ्याच ठिकाणी मिळत नाही. मला जिथं मिळतो तिथं मी आवर्जून हा चहा प्यायला जातो. इथला चहा पण खूप मस्त आहे आणि चांगल्या पोहे गरम नाश्त्याबरोबर चांगला चहा जर मिळत असेल तर काय मग बोलायचंच काम नाही. सगळं छानच वाटतं. आणि कोल्हापुरात बऱ्याच ठिकाणी चहा छान मिळतो. त्यातलंच एक ठिकाण आहे. नक्की इथल्या चहाचा पण आस्वाद घेण्यासारखा आहे. माझ्याबरोबर महालक्ष्मी टी स्टॉलचे मालक श्री तानाजी पाटील आहेत. त्यांच्याकडून आपण त्यांच्या स्टॉलबद्दल आणि त्यांच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल अधिक जाणून घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार.
किती वर्ष आहे व्यवसायात आहे तुम्ही? 30 वर्ष झालं व्यवसायात आहे. 30 वर्ष? मग 30 वर्ष इथंच आहे तुम्ही? 30 वर्ष पहिलं मी शाहूपुरी दुसऱ्या गल्लीत होतो. हा. आणि तिथून आता मी हे एकच म्हणजे स्वतंत्र झाल्यानंतर मी 13 वर्ष झालं शाहूपुरी पहिल्या गल्लीत गणपती मंदिरच्या शेजारी मी चालू केलेला आहे. पहिला कुणावर बरोबर होतो? मी आणि माझा भाऊ होतो. भाऊ होता तुमचा? हा. बरोबर. आणि तुमचं गाव? माझं गाव साके. साके? कागल तालुका. कागल तालुका. किती किलोमीटर आहे तुम्ही? तिथून 32 किलोमीटर आहे. बापरे. मग रोज येऊन जाऊन? रोज येऊन जाऊन. किती वाजता येतं सकाळी? सकाळी म्हणजे घरातून 5:30 म्हणजे बाहेर पडतो इथं. बरं. आणि माझी मिसेस म्हणजे महत्वाचं म्हणजे माझ्या मिसेसचं सकाळी सकाळी 4:30 उठती, मुलग्याला डबा जेवण सगळं तयार करती आणि सगळं पाठबळ पूर्ण पाठबळ असेल तर माझ्या मिसेसचं आहे. बरोबर. आणि मग तुम्ही 5:30 निघण्यासाठी तुम्हाला कितीला उठायला लागेल असेल? म्हणजे 5:30 म्हणजे सकाळी उठून म्हणजे मी म्हणजे माझ्या मिसेसच 4:00 उठून सगळं जेवण आंघोळीचं पाणी सगळं स्वतून तर सगळं तयार करून डेली सर्व्हिस आहे आपण. कष्टाचं काम आहे. आणि संध्याकाळी 7:00 आम्ही म्हणजे 7:30 जरी इथून गेलो 8:30 वाजता इथून पुढे जाऊन मुलांना मला जेवण करायचं काम सुद्धा 30 पडते. आणि दुपारचं जेवण तुम्ही इथंच करता? आणि दुपारचं जेवण आम्ही इथं स्वतंत्र. हा. बरोबर. तुमच्या पोहे उपीट प्रसिद्ध आहेत? पोहे उपीट शिरा शाबू खिचडी हा माझा ट्रेड आहे. एक नंबर आणि चांगल्या प्रकारे बरेच जण गर्दी असतील. चहाची जी ऑर्डर तरी एक नंबर आहे. ऑब्व्हियसली चहा कस्टमर आणि माझ्या कस्टमर एक नंबर आहे चहाच्या बाबतीत. बरोबर. आणि चहा छानच असतो. चहा एक नंबर आहे माझा. बरोबर. आणि एकदा खरोखर औषध भेट तुम्ही द्या. हां नक्कीच देणार. माणसं चांगल्या चांगल्या ठिकाणी शोधत असतात नक्कीच भेट देतील. तर एकंदर खरंच छान ठिकाण आहे. मला इथले पोहे विशेष करून आवडतात पण पोह्यांबरोबर इतर पदार्थही सगळे चांगले मिळतात. चहा पण खूप छान मिळतो. तुम्ही नक्की या ठिकाणी येऊन या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घ्या. दादा तुम्ही आपल्याशी बोललात त्याबद्दल तुमचे आभार. नमस्कार. हां भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. धन्यवाद.